मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल एक पेच अलीकडे निर्माण झाला होता, आता तो पूर्णपणे सुटला आहे का? निश्चितच नाही. यामधील राजकीय गुंतागुंत काय आहे आणि पुन्हा एकदा विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी उद्धव ठाकरे यांना एक परीक्षा द्यावी लागेल का? पुढे एक नजर टाकूयात. उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवाजी पार्कवर जनसागराच्या साक्षीनं त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हाच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना एक लेखी जाणीव करून दिली होती. आपण विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्हीपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाही. 6 महिन्यांच्या आत आपल्याला या दोनपैकी एका सभागृहात निवडून यावेच लागेल. ही मुदत आहे ती 28 मे रोजी संपणार आहे. याचा अर्थ 27 मे पर्यंत उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार होणं आवश्यक होतं. त्यावर राज्य मंत्रिमंडळानं काल एक मार्ग शोधला. तो मार्ग असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली, ती याच्यासाठी की राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात. महाराष्ट्राच्या राज्यपालांना विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार असतो. अर्थातच हा अधिकार राज्यपालांना असला तरी नावांची शिफारस ही राज्य सरकारकडून केली जाते. या 12 जणांमध्ये कोण सदस्य होणं अपेक्षित आहे तर त्यामध्ये कलावंत, पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक अशा कॅटेगरीमधून व्यक्तींना विधान परिषदेवर संधी मिळणे अपेक्षित असते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या 12 सदस्यांमध्ये राजकीय नेते, कार्यकर्ते यांचाच भरणा असलेला दिसतो. उद्या जर राज्यपालांनी राजकारणाचा फक्त निकष लावून उद्धव ठाकरे यांच्या सदस्यत्वासंदर्भामध्ये वेगळा विचार केला तरी पण तो त्यांना करता येणार नाही. कारण उद्धव ठाकरे या निकषामध्ये बसणारे व्यक्ती आहेत. ते स्वतः एक उत्तम फोटोग्राफर आहेत म्हणून ते कलावंत ठरतात. दुसरं म्हणजे ते शिवसेनेच्या मुखपत्राचे अनेक वर्ष संपादक होते, या नात्याने ते पत्रकार देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तेव्हा त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात काही तक्रारी केल्या होत्या. राज्यपाल कोश्यारी हे कोरोना संदर्भात ज्या उपाययोजना आहेत त्याबाबतचे थेट आदेश अधिकाऱ्यांना देतात. त्याऐवजी त्यांनी मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांकडे सूचना केली तर अधिक चांगले होईल. राज्यपाल असे थेट आदेश देत असल्यामुळे राज्यात दुसरं एक सत्ताकेंद्र निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे असा सूर शरद पवार आणि संजय राऊत यांनी लावला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि राज्य शासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं होतं. मात्र हा तणाव जरी एकीकडे असला तरी त्या तणावाचा परिणाम उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासंदर्भात होणार नाही असे जाणकारांना वाटते. या ज्या रिक्त जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे, राज्यपाल नियुक्त सदस्यांपैकी 12 सदस्यांपैकी 2 जागा या रिक्त आहेत. कारण राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या 2 जणांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यात रामनाथ वडकुते आणि राहुल नार्वेकर हे 2 जण होते. राहुल नार्वेकर पुढे कुलाब्यातून विधानसभेवर भाजपतर्फे निवडून गेले. या ज्या 2 जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 2 नावांची शिफारस करण्यात आली होती आणि मुख्यमंत्र्यांनी ती स्वीकारून तशी शिफारस ही राज्यपालांकडे गेल्या डिसेंबरमध्येच केली होती. नोव्हेंबरमध्ये उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात आलं आणि डिसेंबरमध्ये लगेच 2 नावांची शिफारस राज्य शासनाकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि मुंबई युवती आघाडी प्रमुख अदिती नलावडे यांचा समावेश होता. मात्र या 2 नावांना राज्यपालांनी मान्यता दिली नाही.
हे दोन्ही नावं राज्यपालांनी अमान्य केली, त्यामुळे गर्जे आणि नलावडे यांना विधान परिषदेवर जाता आले नाही. मात्र आताचे संदर्भ वेगळे आहेत. समोर मुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरे आहेत, आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये काही अडचण आणण्याचा प्रयत्न राज्यपालांकडून होईल असं अजिबात वाटत नाही. आणि समजा उद्या फारच काही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, तरी पण एक दिवस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा शपथ घेत त्याच्या पुढच्या 6 महिन्यांसाठी जीवदान स्वतःला मिळवून घेता येईल उद्धव ठाकरे यांना, आणि ते विधान परिषदेवर विधानसभेतून जाऊ शकतील. त्यामुळे दुसरा मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत किंवा राजकीय भवितव्याबाबत प्रश्न निर्माण होणार नाही.